गोदावरीच्या तीरावर वसलेलं हे गाव आहे विष्णुपुरी. काळेश्वराचं पुरातन मंदिर इथे कदानुकाळापासून आपल्या भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास नेत आहे. याच गोदावरी नदीवर आशिया खंडातील नावाजलेला सिंचन प्रकल्प नांदेडकरांची तहान भागवीत उभा आहे. इथे पाणी अडवून ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते. अगदी तसेच मोठे कार्य ज्ञानदानाच्या बाबतीमध्ये याच विष्णुपुरीमध्ये घडत आहे, ते सहयोग एज्युकेशनल कॅम्पसच्या माध्यमातून. माणसाची इच्छा झाली की प्रयत्नांना गती येते आणि या प्रयत्नांच्या चक्रात मग माणसे ध्येयवेडी होतात. याच विष्णुपुरी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या एका ध्येयवेड्या तरुणाची कहाणी आज अभ्यासाचा विषय बनली आहे. आणि हा तरुण आहे नांदेड महानगरातील भारतीय जनता पार्टीचा महानगराध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे. बालपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपले मार्ग आपणच प्रशस्त करत गेलेल्या एका विलक्षण प्रवासाची ही कहाणी आहे. घरी थोडी बहुत शेती, वडील दूध विक्रीचा व्यवसाय करून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झगडणारे. संतुकराव डोक्यावर भाजीचं टोपलं घेऊन आठवडी बाजारात विक्रीसाठी जाणारे. संतुकरावांचे भाऊ शेतीमध्ये मेहनत करणारे, असं हे हंबर्डे कुटुंब. संतुकराव मुळातच हुशार. विष्णुपुरीच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. कधीही पुस्तकांची जोड लागली नसली तरी मित्रांच्या पुस्तकातून आपला अभ्यास पूर्ण करण्याचं अफलातून तंत्र संतुकरावांनी आत्मसात केलं. कसं आमच्या बालपणचा मित्र आणि पहिलीपासून ते आम्ही मॅट्रिकपर्यंत एकाच वर्गात शिकलो. विशेष म्हणजे कसं आहे की शिक्षणामध्ये शिक्षण त्याचं फार गरिबीतून आहे ह्याच्यातून केलं. त्यांच्या हुशारीची जाणीव तेव्हा होते जेव्हा संतुकरावांना शिकविणारे शिक्षक हे संतुकरावांना आपल्या मुलासोबत ठेवतात, त्यांच्या अभ्यासाला मदत करतात. उत्पन्न कमी होतं आणि माणसं जास्त होती, त्याच्यामुळे त्यांना आर्थिक हे जमत नव्हतं, म्हणून तो माझ्याकडेच माझ्या मुलाच्या निमित्तानं, माझा मुलगाही त्याच वर्गात असल्यामुळं अभ्यास करतो त्या ह्यानं म्हणून मी त्यालाही जवळ घेतलं आणि तो राहिला, प्रामाणिकपणे राहिला आमच्याकडे आणि तो 11वी 12वीपर्यंत राहिला आणि 12वीनंतर तो परभणीला गेला कॉम्प्युटर याच्यासाठी, पदवीसाठी. 10वीनंतर नांदेडच्या यशवंत कॉलेजमध्ये संतुकरावांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. हिरा कितीही झाकला तरी तो चकाकणे सोडत नाही. यशवंत कॉलेजातही संतुकरावांची चमक वाढतीच राहिली. MSc कम्प्युटरसाठी मग संतुकरावांनी परभणी गाठली. भावांनी त्यांच्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना पुरेपूर मदत केली. परभणीला इतर मुले मोटरसायकलवर कॉलेजला यायचे तेव्हा आपला भाऊ कुठेही कमी पडू नये म्हणून संतुकरावांना मोटरसायकल घेऊन दिली आणि भावांनी मात्र सायकलवरच आपली गुजराण केली. आम्ही 5 भाऊ 1 बहीण, वडील 2012 साली वारले, त्याच्यानंतर आई आमची हयात आहे, आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहोत. माझी पहिली परिस्थिती सांगतील आणि काय होते, वकड परिस्थिती खराब होती आमची. हा नान नान लेकर होते, मोठ्या लोकांनं सांभाळलं, काळेसरापशी जा बेलफुली का हा काही बी ते शिवराज करा, काय बर्फीच करा इका शिवरातीला. आमची हलाकीची परिस्थिती होती, आम्ही मेहनत आणि स्वकष्टावर मोठा रिवणीचा धंदा होता आमचा, हे सगळं करीत करीत आमच्या भावाला शिक्षण दिलं. ह्या लेकरांना म्हशी वळाव, शाळेत जावा, ह्या लेकरांना दूध नेवा. हा पहिली परिस्थिती खराब होती. मा आम्ही शिक्षण घेतलं, आता बकल दुनियादारी झाली. हा आम्ही बी केलं बकळ, ते नाही केलं, दळण दळ 7-8 लेकरू होत, भाऊ होता, बहिणीची लेक होती जवळ. आणि आज चांगले दिवस आलेले आहेत. लहानपणापासून कोणता कपडा गदळ असला की ते फाडून टाकायचा, फेकून टाकायचा, कोणी आईना गदळ असला की आईना फोडायचा, भाकर खायची नाही ते ताट लोटून द्यायचं, मग काय खायचं मग आपलं परवणीला शिकाय जायचं. हा किती निर्मळपणानच राहायचं, ते स्वच्छता त्याची लई होती. आता आहे की नुकत्याच सुरू झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात
मग संतुकराव रोजंदारी कर्मचारी म्हणून रुजू झाले. पण त्यांचे तेज विद्यापीठ प्रशासनालाही दिपवणारे ठरले. थोड्याच काळात त्यांची कामाची पद्धत आणि धडाडीवर विद्यापीठ प्रशासनाने त्यांना कायम पदावर सामावून घेतले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, संतुकराव याच विद्यापीठाचे उपकुलसचिव सुद्धा झाले. नांदेडला 1994 नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूने त्याचा कामाचा व्याप व प्रामाणिकपणा हा लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अधिसभेवर त्याची नियुक्ती केली. मी पण प्राध्यापक गणातून विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आल्यामुळं संतुकचा आणि माझा घनिष्ठ असा परिचय झाला. मॅनेजमेंट कौन्सिलचा सदस्य झाल्यामुळं तत्कालीन आमदार कैलासवंशी वसंतरावजी काळे यांच्या प्रेरणेने त्यांनी सहयोग सेवाभावी संस्था या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. कारण याच्या मागचा एकच उद्देश होता त्यांचा की त्यांची ज्या शिक्षण शालेय शिक्षण घेताना जी त्यांना अडचण भासली त्यांची जी म्हणजे हे शिक्षणाची म्हणजे शिक्षणासाठी जे त्यांना परिश्रम घेऊन जे करावं लागलं त्याची त्यासाठी आपल्याबरोबर परिणाम सर्व भागातल्या विद्यार्थ्यांनाही अशीच दुरावस्था होऊ नये व शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी एक विकासाचं शिक्षणाचं ध्येय उराशी बाळगून एक संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था नांदेडला एक नामांकित संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या TCS कंपनीचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर सुद्धा चालू आहे त्यांच्या कॅम्पसमध्ये. महाराष्ट्रभर जे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी येतात ते सहयोग कॅम्पसमध्ये परीक्षा देऊ शकतात आज या ठिकाणी. आणि आमच्या भागातला इतका फायदा झालेला आहे विद्यार्थ्यांना की एक TCS कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्यासाठी आम्हाला औरंगाबाद पुणे नागपूर नांदेड अशा मोठमोठ्या शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये जावं लागायचं ती व्यवस्था नांदेडच्या माध्यमातून विष्णुपुरीला केलेली आहे. त्यामुळे या भागाचं खूप मोठं भवितव्य शिक्षणाच्या बाबतीत उज्ज्वल झालेलं आहे. आणि असा हा संतुकचा नोकरी करत करत संस्थाचालक हा प्रवास अतिशय प्रशंसनीय असा आहे. याच काळामध्ये संस्थेचा व्याप वाढत असतानाच माझ्या आणि काही मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि ह्या सर्व त्यांचा विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन एक पक्षानेही त्याची दखल घेतली व त्यांना पक्षामध्ये आपल्या येण्यासाठी विनंती करू केली. आणि आज तो राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा महानगर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आणि त्यांची विकासाची ही शैक्षणिक सामाजिक जी बांधिलकी आहे हे पाहून ग्रामीण भागामधून त्यांना यावेळेस येत्या 2019 आमदारकीची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या काळामध्ये नांदेडचा आमदार व्हावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. दरम्यानच्या काळात दिवंगत आमदार वसंतरावजी काळे यांच्या सहवासाने संतुकरावांना शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. 1999 ते 2004 या 5-1 वर्षात त्यांनी त्या दिशेने मन लावून प्रवास केला, प्रयत्न केले आणि ही प्रेरणा सन 2004 साली BEd DTed या अध्यापक विद्यालयाच्या रूपाने आकारास आली. सन 2006 मध्ये फार्मसी कॉलेज, सन 2007 मध्ये वसंत काळे कॉलेज ऑफ कॉम्प्युटेशनल, 2009 मध्ये इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, 2009 मध्येच इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, 2011 मध्ये मदर तेरेसा नर्सिंग स्कूल, 2014 मध्ये इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, पॉलिटेक्निक कॉलेज अशी या सहयोग एज्युकेशनल कॅम्पसची वाटचाल सातत्याने चढत्या क्रमानेच सुरू आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम ही त्रिसूत्री संतुकरावांनी जीवनात उतरवली आणि अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत आपला सहयोग दिला. सहयोग एज्युकेशनल कॅम्पस हे आज नावारूपास आलेले एक अत्याधुनिक शैक्षणिक संकुल आहे. प्रत्येक शैक्षणिक उपक्रमास स्वतंत्र इमारत, कॉमन डायनिंग हॉल, प्रत्येक इमारतीत RO वॉटर सिस्टीम, गरम पाण्यासाठी सोलार वॉटर हीटर, विजेसाठी सोलार वीज, प्रत्येक कॉलेजमध्ये स्वतंत्र हायटेक प्रयोगशाळा, वर्कशॉप, फायर प्रोटेक्शन सिस्टीम, खेळासाठी मोकळे मैदान, गार्डन, आता साधारण 25 कोटी रुपयांच्या खर्चातून उभे राहत आहे इनडोअर स्पोर्ट्स क्लब, स्वतंत्र कॉलेज बसेस,
प्रशस्त हॉस्टेल या सगळ्या रचनेवरून संतुकरावांचा नीट नेटकेपणा समोर येतो. आपण ज्या कष्टातून शिक्षण घेतले ते कष्ट, तो प्रवास कुणालाही करायला लागू नये या जिद्दीतून उभं राहिलेलं शैक्षणिक संकुल म्हणजे सहयोग एज्युकेशनल कॅम्पस होय. गरिबी परिस्थितीने मिळत असली तरी ती संपवण्याचा ध्यास घेऊन केलेला प्रवास हा नक्कीच तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. संतुकरावांना राजकीय पाठबळ, राजकीय वारसा नव्हता, पण आज संतुकरावांनाच राजकारणाने जवळ केले आणि ते भारतीय जनता पार्टीचे नांदेड महानगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सहयोग सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव, महाराष्ट्र विना अनुदान अध्यापक महाविद्यालय संस्थाचालक असोसिएशन पुणेचे उपाध्यक्ष, नांदेड जिल्हा वेट लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष, नांदेड जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष, नांदेड जिल्हा वुडबॉल संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे माजी उपाध्यक्ष, हंबर्डे अँड ब्रदर्स इन्फ्रा अँड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, शर्मिष्ठा हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य, विद्यापीठ तक्रार निवारण समितीचे माजी सदस्य, विद्यापीठ स्थायी समितीचे माजी सदस्य, विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य, सिंगापूर, मलेशिया, दुबई, थायलंड, चायना, मकाऊ येथे शैक्षणिक आणि शेती विषयक अभ्यास दौरा त्यांनी पूर्ण केला आहे. एवढी पद एवढ्या कमी वयात भोगूनही आजही जमिनीवर राहून मित्र, परिवार, समाज, वंचितांच्या सुख दुःखात सहभागी होणारे संतुकराव हे अनोखे कर्मयोगीच आहेत. डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या हातून उत्तमोत्तम आणि उत्तुंग कार्य घडवो. ते समाजाच्या, राजकारणाच्या, शिक्षणाच्या परमोच्च शिखरावर जावोत हीच हार्दिक शुभेच्छा.